मी पुण्यातून. आज गणेश जयंती मोठ्या उत्साहात पुण्यात साजरी होते. पुणेकरांचं अतूट श्रद्धास्थान असलेल्या दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांनी आज पहाटेपासूनच आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. गणेश जयंतीनिमित्तानं दगडूशेठ गणपती मंदिरात खास झेंडू आणि शेवंतीच्या फुलांची सजावट करण्यात आली. याचबरोबर मंदिर परिसरात दिवसभर भजन कीर्तन आणि वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. भाविकांनी देखील दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा लावलेल्या आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे पुण्याचे प्रतिनिधी गोपाळ मोठघरे यांनी. पुण्यात आज गणेश जयंती मोठा उत्साहात साजरी करण्यात येत आहे. मी सध्या पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर परिसराबाहेर आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की दगडूशेठ गणपती मंदिराला अत्यंत आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेलं आहे. झेंडू आणि शेवंतीच्या फुलांनी दगडूशेठ गणपती मंदिराची सजावट करण्यात आलेली आहे. खास गणेश जयंतीनिमित्त या ठिकाणी अतिशय आकर्षक फुलांची सजावट गणपती मंदिराला करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी आज पहाटेपासून गर्दी केलेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे भाविक आहेत त्यांच्या मोठमोठ्या दर्शन रांगा लागलेल्या आहेत. त्याचबरोबर जे भाविक आहेत ते आपल्या मोबाईलमध्ये आपल्या लाडक्या बाप्पाचं जो फोटो टिपण्याचा प्रयत्न करत आहेत. अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये भाविक जे आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेत आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो की दगडूशेठ गणपती मंदिर आहे यावर पुणेकरांचा मोठा विश्वास आहे, मोठी श्रद्धा आहे. फक्त पुण्यातूनच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे भाविक असतात ते या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. आणि आज मध्यरात्री उशिरापर्यंत दगडूशेठ गणपती मंदिर आहे तो भाविकांना दर्शनासाठी खुला असणार आहे. कॅमेरामॅन धनंजय भगतसह गोपाल मोठघरे, एएम न्यूज, पुणे. पुण्यात आज गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. आपण पाहू शकतो की मी सध्या दगडूशेठ गणपती मंदिर परिसरामध्ये आहे. या ठिकाणी भाविकांनी आज पहाटेपासून आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत. अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये जे गणेश भक्त आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन करत आहेत. या ठिकाणी दगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्ट तसेच पोलीस विभागाच्या वतीनं अतिशय चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे. गणपती मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जे भाविक आहेत त्यांच्यासाठी दर्शनाच्या रांगा लावण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतो की बऱ्यापैकी मोठमोठ्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि भाविक आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेत आहेत. आपल्यासोबत काही तरुणी आहेत जे या ठिकाणी आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घ्यायला आलेले आहेत. काय सांगशील, कशा प्रकारचा विश्वास आहे तुझ्या बाप्पांवर आणि आता कसं वाटत आहे एकूणच दर्शन? मला खूप छान वाटत आहे की विविध भागातले लोक बाप्पाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. वातावरण खूप प्रसन्न इथे आणि छान वाटतंय. बाप्पाकडे आणि कशा प्रकारचा विश्वास आहे एकूणच तुझा बाप्पावर? विश्वास तर आहे अगोदर पासून, पण मागायला असंच रिझल्ट येते. चांगलं जाऊ दे. आपले मन प्रसन्न झालं येऊन इथं, छान वाटलं खूप. तो की दगडूशेठ गणपतीवर पुणेकरांची अतूट श्रद्धा आहे. फक्त पुण्यातूनच नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे गणेश भाविक असतात, गणेश भक्त असतात, ते या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. आज मध्यरात्री 12 वाजेपर्यंत दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये भाविक जे आहेत ते दर्शनासाठी गर्दी करणार आहेत. त्याचबरोबर रात्री 12 वाजेपर्यंत दगडूशेठ गणपती मंदिर आहे जो भाविकांसाठी खुला असणार आहे. कॅमेरामॅन धनंजय भगतसह गोपाल मुठघरे, एम न्यूज, पुणे.